सरकार म्हणून जो काही कारवार सुरू आहे या सरकारने याच पोलिसांना वारकऱ्यांवरती लाठीमार करायला लावला होता. या सरकारने शांततेत चालू असलेलं मराठा आरक्षणाच्या सर्व आंदोलकांवरती अत्यंत पाशवी लाठी हल्ला करायला लावला होता आणि याच सरकारने त्याच पोलिसांना आज चोरांचं रक्षण करायला लावलं. म्हणजे मी समजू शकतो पोलिसांची मानसिकता काय झाली असेल, की ज्यांना कसं वागवायचं हे त्यांना पोलिसांना कळले, त्यांचं रक्षण करावं लागतंय अशी नामुष्की मला नाही वाटत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी पोलिसांना. आज मी स्वतः आलो होतो हे एवढ्यासाठी आलो होतो कारण सत्तेचा माज या गद्दारांना आलेला आहे, यांच्याकडे हे नेबळट आहेत. अगदी मी उघडपणाने सांगतोय, नेबळट आहेत. गद्दार तर आहेतच, चोर तर आहेतच, पण नामर्द पण आहेत, कारण यांना सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करतायत. जिथे वर्षांपासून काही म्हणजे 20-25 वर्षापासून शिवसेनेची शाखा होती, नव्हे ती आहेच, ती यांनी बुलडोजर लावून पाडली आणि खोके सरकार म्हटल्यानंतर स्वतःचा एक खोका, एक डबडं तिकडं आणून ठेवलेलं आहे. पण हे डबडं आम्ही जागेवर ठेवू देणार नाही. आम्ही प्रशासनाला सुद्धा ताकीद देतो आहोत कारण आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेच. आणि असं दिवसा ठवल्या जर का हे घुसखोरी करायला लागले, खरं घुसखोरीची केस त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. हे कार्यालय महापालिकेने पाडले का, प्रशासनाने पाडले का? आणि जरी पाडलं असेल तरी नोटीस शिवाय ते पाडू शकत नाही. आणि मुळामध्ये ते जर का अनधिकृत असेल 25 वर्षापासूनचं, आमच्याकडे सगळे टॅक्स वगैरे भरल्याचे कागदपत्र आहेत, तर आत्ता जे काही डबडं तिकडे ठेवलेले ते अधिकृत आहे का? तर उद्यापासून शिवसेनेची शाखाही तिकडेच होईल. उद्यापासून म्हणजे आता उद्या दिवाळी आहे, एक 2-3 दिवस दिवाळीचे होऊ द्या, पण तिकडेच शिवसेनेची शाखा आमच्या, कारण शिवसेना ही एकच आहे. मी मध्यंतरी म्हटलं होतं की इलेक्शन निवडणूक आयोगाला चिन्ह कोणाला द्यायचं न देण्याचा अधिकार जरूर असेल, पण कोणाचंही नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, निवडणूक आयुक्तांना नाही. त्याच्यामुळे शिवसेना ही एकच आहे, ती आमची आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा जिथे होती तिकडेच राहील. आणि पोलीस आहेत, महापालिका प्रशासन आहे, यांना सुद्धा मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा जो काही एक जुलूम जबरदस्तीचा प्रकार चाललेला आहे, एक तर तुम्ही बाजूला व्हा, आम्ही बघून घेतो यांना काय करायचं ते, आम्ही बघतो. पण पोलिसांकडनं त्यांचं रक्षण होणार आणि आमच्यावरती जर का दंडुके चालणार असतील तर एक या गद्दारांना कळलं पाहिजे की त्यांचं राजकीय आयुष्य आता अल्प राहिलेलं आहे. एक थोड्या काळापुरते सोबती आहेत राजकारणामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं काय होईल. गद्दारीचा शिक्का तर आहेच, पण त्याचबरोबर आणि चोर म्हणून जो काही शिक्का त्यांचा त्यांच्यावरती लागणार आहे, लागलेला आहे, तो त्यांना पुसता येणार नाही. आज आम्ही एक संयम दाखवला कारण बॅरिकेड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो. ऐन दिवाळीमध्ये कुठेही गुंडागर्दी नको म्हणून एक संयम मी स्वतः बाळगला. खरं म्हटलं एक 2-4 दिवसापूर्वी मी जाहीर केलं होतं मी इथे येणार, आणि ते जाहीर केल्यानंतर सरकारचं काम होतं की तिकडे त्यांच्या भाडोत्री गुंडांना त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे होतं, आणि येऊ दिलं ते दिलं, परत त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस संरक्षण दिलं. हे अत्यंत नामुष्की आणणारं हे सगळं चित्र आहे. आणि एकूणच ज्यांचं आकलेचं दिवाळं निघालेलं आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये म्हणून आज आम्ही संयम बाळगलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की दरवेळेला आमच्याकडनं संयम आणि तुमच्याकडनं यम असं काही होणार नाही. जर तुम्ही जर तसे वागणार असाल तर आमच्यासुद्धा संयमातला जो स आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग परत एकदा सांगतो, पोलिसांना बाजूला ठेवा, जे काय व्हायचं ते होऊ द्या, ठीक आहे? या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व गर्दीमध्ये जर आपली कुठे काही गैरसोय झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण धन्यवाद एवढ्यासाठी की जे काही राज्यात चाललेलं आहे ते चित्र तुम्ही संपूर्ण देशाला दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद.